अंती तोच कृपा निधान तापत्रय शमन करील तोच जाणे त्याची कळा आपण पहावे कौतुक डोळा काय अद्भुत तयाचा लीला सहज अवलीला घडती जा दुसरा एक म्हणतो म्हणून त्याचे सर्व घ्यावे ऐकून मोडून द्यावे निजानुसंधान निज गुरु वचन विसरू नये यातची आहे परम कल्याण यातची आहे भवभय तरण यातची अवघे पोथी पुराण जप तपानुष्ठानचि हे सारांश प्रेम करा गुरुवर अनन्य भावे नमस्कार दिन करा पुढे कैचा अंधार तयासी भवसागर नाहीच असा कुठेही सृष्टीवर निकट अथवा कितीही दूर साता समुद्रांच्याही पार भक्तार्थ अनिवार प्रेमळ असो ऐसे हे लिहिता लिहिता कथा एक आठवली चित्ता एकाचे पाहुनी दुजाने करिता कैसिया आपदा होत जीवा एकदा बाबा मशिदीत असता म्हाळसापती समवेत पूर्वील फळीची शेज अवचित स्मरे अकल्पित तयाते रुंदी अवघी सव्वावीत दोनी टोकांस चिंध्या बांधीत मशिदीची या आढ्यास टांगीत झोपाळा करीत तियेचा निजूनये अंधारात तदर्थ उषा पायथ्या लगत ठेवूनी रात्रौ पण त्या जळत बाबा निजत फळीवर या फळीचे समूळ वृत्त पूर्वील एका अध्यायात आधीच वर्णिले आहे येथ परिसाकी महत्व तियेचे एकदा या फळीची महती मनोभावे बाबा वर्णिती काका साहेब दीक्षिता चित्ती उदेली वृत्ती ती परिसा म्हणती मग ते बाबां प्रती फळीवरी शयन प्रीती असेल तरी ती टांगतो प्रीती मग स्वस्थ चित्ती पहुडावे बाबा तयास प्रत्युत्तर देती खाली टाकून म्हाळसापती आपणची वर निजावे केवती बरामी खालती आहे तो त्यावर काका अति प्रीती आणिक फळी टांगू म्हणती आपण निजावे एकी वरती म्हाळसापती दुसरी वर त्यावरी पहा बाबांचे उत्तर तो का निजतो फळीवर दया अंगी गुण प्रकर तोच फळीवर निजेल नाही फळीवर शयन सोपे कोण तियेवर मजवीण झोपे नयन उघडे निद्रा लोपे तया सचि झेपे हे शयन मी जय करू लागे शयन तै मी करी यासी आज्ञापन कर मद हृदयावरी ठेवून राही बैसून सन्निध तेही काम यासन होई बसल्या जागी डुलक्या घेई तयान फळी ही कामाची काही फळी ही बिछाईत माझीच नामस्मरण चाले हृदयात पाहे तेथे ठेवून हात निजता मी मज करी जागृत ऐसा अनुज्ञापित तो असता त्यासची निद्रा लागता जड कर हो त्याचा जैसा दगड भगत म्हणता नेत्रांची झापड उडूनी खडबड जो करी बसवेन जया धरेवर आसन जयाचे नाही स्थिर जो नर निद्रातम किंकर निजेल उंचावर केवी म्हणून आपुले आपुल्या संगे दुजियाचे ते दुजिया संगे हे तो बाबा वेळ प्रसंगे भक्तानुरागे अनुवदत अगाध साई नाथांची करणी म्हणून हेमाड लागला चरणी तयांनी ही कृपाशीर्वचनी ठेविला निजस्मरणी अखंड स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री गुरुचरण महिमा नाम
पञ्चचत्वारिंशोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय सेचाळीसावा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीताराम चंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। धन्य श्री साई तुझे चरण। धन्य श्री साई तुझे स्मरण। धन्य श्री साई तुझे दर्शन। जे कर्म बंधन मोचक। जरी सांप्रत अदृश्य मूर्ति, तरी धरिता भाव भक्ति। समाधिस्थ जागति ज्योति, सद्यः प्रतीति भक्तार्थ। दोरी सूक्ष्म धरिसी ऐसी, पाहु जाता दिसो ना देशी। परी निज भक्ता खेचु न अणिशी, देशी विदेशी असोकी। आणूनी सोडिसी पायांपाशी, प्रेमे धरिसी त्या पोटाशी। माता जैसी निज बाळकासी, तैसा तू पोषिसी अवलीला। ऐसे काही सूत्र चाळविसी, नकळे कोणा कोठे अससी। परी परिणामी वाटे मनासी, आहे सकी पाठीसी भक्तांच्या। ज्ञानी पंडित शहाणे सुरते, अभिमाने रुतती संसार करते। भोळे भाबळे अज्ञानी नेणते, त्या निज सत्ते खेळविसी। आतून सकल खेळ खेळसी, अलिप्ततेचा झेंडा मिरविसी। करोनी अकर्ता स्वये म्हणविसी, नकळे कवणासी चरित्र तुझे। म्हणोनी काया वाचा मन, करू तुझिया पायी अर्पण। मुखी निरंतर नामस्मरण, होईल क्षालन पापाचे। सकामाचा पुरविसी काम, निष्कामा देसी निज सुखधाम। ऐसे गोड तुझे नाम, उपाय सुगम सद्भक्ता। तेणे पापांचा होई क्षय, रजतम जातील निःसंशय। सत्वगुणाचा क्रमे उपचय, धर्मसंचय त्या पाठी। धर्मवृत्ती होता जागृत, वैराग्य येई मागे धावत। नामशेष विषय होत, तात्काळ प्रकटत निज ज्ञान। विवेकेसी लाभता ज्ञान, स्वस्वरूपी अनुसंधान। तेच गुरुपदी अवस्थान, पूर्ण गुरुअर्पण यानाव। मन साईपदी अर्पण, जाहले याची एकच खूण। साधक होय शांती प्रवण, उल्हासे संपूर्ण निज भक्ती। सप्रेम गुरुभक्ती या नाव धर्म, अवघातो मीच हे ज्ञानवर्म। विषयी अरति वैराग्य परम, संसारा उपरम ते ठाई। ऐसिया भक्तीचा महिमा धन्य, केलिया जीवे भावे अनन्य। शांती विरक्ती कीर्ती या तीन, जियेचा आधीन सर्वदा। गुरुभक्ती ऐसी जयासी, उणे कैसे तरी तयासी। इच्छील जे जे आपुले मानसी, ते अप्रयासी लाधेल। ऐसिया त्या भक्तीपासी, ब्रह्मस्थितितो आंदणी दासी। तेथे कोणी न मोक्षापुसी, तीर्थे पायासी लागती। पूर्वील अध्यायी जाहले कथन, दीक्षितांचे भागवत वाचन। नवयोगियांचे भक्तिवर्णन, चरणदर्शन साईंचे। साई भक्त आनंदराव, पाखाडे जया लागी उपनाव। कथिले तयांचे स्वप्न लाघव, भक्तीचे वैभव साईंच्या। साई जयास घेती पदरी, तो घरी असो वा द्वीपांतरी। तया सन्निध अष्टौ प्रहरी, वसे निर्धारी श्री साई। भक्त जेथे जेथे जाई, तेथे तेथे कवण्याही ठाई। आधीच जाऊन उभाराही, दर्शन देई अकल्पित।
ये अर्थीची अभिनव कथा कथितो तुम्हा श्रोतयां करिता विस्मय वाटेल श्रवण करिता आनंद चित्ता होईल। येथील साई मुखींची अक्षरे भावे सेविता श्रवणद्वारे समाधी सौख्य फिरे माघारे स्वानंदे तरतरे सद्भक्त। जेथ प्रतिपदी चमत्कारता ऐसी ही गोड कथा परिसता आप आपना विसरेल श्रोता अलोट गहिवरता दाटेल। काकासाहेब दीक्षितांचा ज्येष्ठ पुत्र बाबू याचा नागपुरी व्रतबंध साचा करावयाचा निश्चय। नाना साहेब चांदोरकर तयांचाही ज्येष्ठ पुत्र तयाचाही लग्नाचा विचार जाणे ग्वाल्हेर शहरासी। मौंजी बंधन झालिया पाठी ग्वाल्हेरीस लग्नासाठी काकामुळे भावीन खोटी होते हे पोटी नानांच्या। नागपुराहून ग्वाल्हेरीस काकाने यावे स्वस्थ मानस ऐसिया धरिले सुमुहूर्तास जो की उभयतांस सोईचा। नंतर साईंचे दर्शना